नमस्कार मंडळी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की प्रणोती मेकअप रिमूव्ह कसा करायचा हे सुद्धा सांग। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की मेकअप कसं काढायचं। पण त्याच्या आधी हे समजून घ्या की मेकअप तुम्ही कितीही छान केला असाल पण जर त्याला व्यवस्थित तुम्ही काढला नाही तर स्किनवरती प्रॉब्लेम्स होऊ शकतात। मेकअपमुळे पोर्स क्लॉग होतात आणि त्याच्यामुळे पिंपल्ससुद्धा येऊ शकतात, त्यामुळे मेकअप व्यवस्थित काढणं हे खूप गरजेचं आहे। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणोती आहे। मी मेकअप व्हिडिओ, स्किनकेअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका। आता मेकअप रिमूव्ह करताना सगळ्यात पहिली गोष्ट जी मी करते ते म्हणजे स्वच्छ हातानं लेन्सेस लावलेले काढून घ्यायचे। मेक शुअर की तुमचे हात एकदमच स्वच्छ आहेत, कारण जर स्वच्छ नसेल तर डोळ्यांना इरिटेशन होऊ शकतं आणि डोळ्यांच्यामध्ये इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं। त्यामुळं स्वच्छ हाताने आधी लेन्सेस लावलेले काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे तुम्ही ॲक्सेसरीज वगैरे घातलेलं आहात ते सगळं काढून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मेकअप रिमूव्ह करता येतो। आता ॲक्सेसरीज आणि लेन्सेस हे सगळं काढल्यानंतर केसांनासुद्धा पोनीटेनमध्ये बांधून घ्यायचं, म्हणजे मेकअप रिमूव्ह करताना ते मधी मधी येत नाहीत आणि आपल्याला मेकअपसुद्धा व्यवस्थित रिमूव्ह करता येतो। तर आता मेकअप रिमूव्ह करण्यासाठी मी गार्नियरचा हा मायसलर वॉटर वापरत आहे, जो की खूपच इझिली सगळीकडे मिळतो, मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा मिळतो, ऑनलाईनसुद्धा मिळतो। तर ह्यातले दोन्हीही व्हेरियंट मी ट्राय केलेले आहेत आणि हा जो मी आज यूज करत आहे तो ऑइल बेस्ड आहे। आणि आता मी काय केलेलं आहे, कॉटन पॅडवरती हा मायसलर वॉटर घातलेली आहे आणि तो आता मी माझ्या फेसच्या एका साईडला मेकअप रिमूव्ह करत आहे। तर तुम्ही बघू शकता फाउंडेशन वगैरे खूप इझिली कॉटन पॅडवरती निघत आहे। आता मेकअप रिमूव्ह करताना कॉटन पॅडला खूप जास्त फेसवरती घासणं काही गरजेचं नाही आहे, अगदी हलक्या हाताने सुद्धा जर तुम्ही कॉटन पॅड सगळीकडे फिरवला तरीही खूप इझिली निघून जातं। आता डोळ्यांचा मेकअप काढताना कॉटन पॅडला 4 ते 5 सेकंडसाठी डोळ्यांवरती पकडून ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याला खाली ड्रॅग करायचा, म्हणजे इझिली आय मेकअप आपला जो आहे तो निघून जातो। आता मस्करासुद्धा वॉटरप्रूफ जर तुम्ही वापरला असाल तर तो निघायला जरा वेळ लागतो, त्यामुळं मस्करावरती जिथे आपले आय लॅशेस आहेत तिथं व्यवस्थित होल्ड करायचं आणि खालच्या दिशेने कॉटन पॅडला ड्रॅग करायचं, म्हणजे सगळा आय मेकअप जो आहे तो निघून जातो। आता फेस मेकअप तर आपण खूप इझिली रिमूव्ह करतो, पण कधीकधी डोळ्यांमध्ये काजळ वगैरे लावलेला असतो आणि ते खूप लवकर जात नाही। आपल्याला काजळ वगैरे मेकअप काढल्यानंतर सुद्धा असं वाटतं की डोळ्यांच्या खाली अजून काजळ उरलेली आहे। तर त्याच्यासाठी मी काय करते, एक इयरबड घेते जे की आपल्याकडे सगळ्यांच्या घरी असतंच। तर इयरबडचा जो टोक आहे तो परत एकदा गार्नियरच्या मायसलर वॉटरमध्ये त्याला बुडवायचा आणि तो डोळ्यांच्या खाली व्यवस्थित 3-4 वेळा फिरवायचा। असं केल्यानं काय होतं, जे पण उरलेलं काजळ वगैरे आहे ते सगळं निघून जातं आणि डोळे परत एकदा व्यवस्थित एकदम मेकअप फ्री होऊन जातात। आता सेम गोष्ट जर तुम्ही काजळ आणि मस्करा स्वतःसाठी करायचं असेल तर तसंही सुद्धा करू शकता। डोळ्यांच्या पापण्यांच्या वरती सुद्धा जर तुम्ही इयरबडला रोटेट केला तर उरलेला मस्करासुद्धा निघून जातो। आता तुम्ही या इयरबडवरती बघू शकता की किती सारं काजल उरलेलं होतं जे आता निघालेलं आहे। आणि आता ह्याच्यानंतर मी काय करणार आहे, फेसवॉश। फेसवॉशमध्ये जो पण तुम्हाला फेसवॉश सूट करतो तो तुम्ही वापरू शकता। इथे मी एथिग्लोचा फेसवॉश वापरत आहे, मला तो खूप आवडतो। नॉर्मल स्किन असेल, ऑइली स्किन असेल खूप छान आहे। इवन ड्राय स्किनसाठी तुम्ही वापरू शकता, फक्त थोडंसं तुम्हाला कमी वापरावं लागेल कारण हा थोडासा एक्सफोलिएटिंग आहे, पण नॉर्मल स्किन ऑइली स्किनसाठी खूप चांगला आहे। मी प्रॉडक्ट सगळे टॅग करणार आहे, त्यामुळे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ट्राय करू शकता। तर मी व्यवस्थित इथं फेसवॉश करत आहे, अगदी 10 ते 15 सेकंड तरी कमीत कमी फेसवॉश तुम्ही व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर चेहऱ्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या।
आता चेहरा धुतल्यानंतर मी फक्त पॅट ड्राय करून फेसला वाळवतीये. जास्त इथं घासायचं नाही आहे, फक्त पॅट ड्राय करायचं आहे. आता फेसवॉश केल्यानंतर स्किनकेअर करणंसुद्धा खूप गरजेचं आहे, त्यामुळं मी काय करणार आहे, फेसवॉश झाल्यानंतर मी यूज करते मॉइश्चरायझर. आणि मॉइश्चरायझरमध्ये मी पॉन्ड्सचा हा लाईटवेट मॉइश्चरायझर यूज करत आहे. तुमच्या स्किन टाईपप्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर सिलेक्ट करू शकता. ऑइली स्किनसाठी लाईटवेट मॉइश्चरायझर खूप छान असतो, आणि जर तुमची स्किन ड्राय असेल तर थोडेसे थिक मॉइश्चरायझरसुद्धा तुम्ही वापरू शकता. पण मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं आहे, म्हणजे स्किन तुमची ड्राय वाटणार नाही. त्यामुळं अगदी थोडंसं जरी लावलं तरीही चालेल, पण मॉइश्चरायझर अजिबात स्किप करू नका, म्हणजे स्किन तुमची हायड्रेटेड राहणार आहे. आणि आता फेसला जसं आपण मॉइश्चरायझर लावलेलं आहे, तसंच ओठांनासुद्धा लिपबाम लावणं हे खूप गरजेचं आहे. जे पण लिपबाम तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता. मी इथं प्लमचा लिपबाम वापरत आहे, आणि आता माझा हा स्किनकेअर झालेला आहे. खूप कमी असं मी मिनिमम स्किनकेअर करते मेकअपनंतर, पण इतकं जरी केलं तरीही बास आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल. आणि व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. जय महाराज.